नमस्कार मित्रांनो, आर्टोटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महावितरणकडून वीज बिल माफ या ग्राहकांना मिळणार 1,445 कोटी रुपयांची सवलत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं आवाहन. सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, MSDCL बिल पेमेंट महावितरणाकडून वीज बिल माफ यादी पहा. मित्रांनो, ही न्यूज आहे 12/12/2022. MSDCL बिल पेमेंट या योजनेमध्ये ग्राहकांनी लाभ घेतल्यास ग्राहकांना 1,445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. MSDCL बिल पेमेंट सध्या सुरू असलेल्या विद्युत मंडळावर आलेल्या बिकट परिस्थिती या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 9,000 कोटी रुपयांची ग्राहकाकडे असणारी थकबाकी कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकाकडून विद्युत थकबाकी वसुलीसाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी माननीय विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1,445 कोटी रुपयांची सवलत रूपी सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळ वितरणाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री यांनी आज मंगळवारी 1 मार्चला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे असलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलले. ग्राहकांनी वीज बिल पैसे भरले तरच विद्युत महामंडळ सध्याचा कोळसा टंचाईतून मार्ग काढता येईल, अन्यथा भार नियमाचा शिवाय दुसरा काही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी नियमित विजेचे बिल भरून विद्युत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या विद्युत महामंडळावर आलेली बिकट परिस्थिती या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी 9,000 कोटी रुपयांचा ग्राहकाकडे असणारी थकबाकी कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद असलेल्या ग्राहकाकडून विद्युत थकबाकी वसुलीसाठी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माननीय विलासराव देशमुख योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यास अशा ग्राहकांना 1,445 कोटी रुपयांची सवलतरूपी सूट मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री यांनी आज 12/12 बुलढाणा जिल्ह्यात लोणार येथे असलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.